कोकणात मोठ्या उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो। त्रिपुरारी पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली। कोंडेगावचे जागृत देवस्थान श्री ब्रह्मेश्वर यांचा उत्सव साजरा केला गेला। देवधनी केदारलिंग देवरवळनाथ विठ्ठलाई देवी जुगाई देवस्थान आहेत। गावातील प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्तंभाला दिवे लावण्यात येतात। भजन आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढत मंदिराला पाच प्रदक्षिणा मारल्या जातात। हा पारंपरिक उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। या मंदिराला केलेल्या भव्य विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला। या धनी रवळनाथ व केदारलिंग स्वयंभू मंदिर आहे आमचं पारंपरिक। त्या मंदिराचे आज उत्सव आहे, त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त उत्सव आहे। या उत्सवासाठी पंचक्रोशीतून खूप ग्रामस्थ ह्या लांजा तालुक्यातील जमा होतात व या यात्रेतील देवाचा आशीर्वाद घेऊन यात्रेचा आनंद लुटतात। त्याचप्रकारे या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतून येणारे व्यावसायिक धंदेवाले म्हणा, या लाखोची उलाढाल या दिवशी होत असते। ही यात्रा परंपरेनुसार असे खूप परंपरेनुसार म्हणजे आमच्या वडिलोपार्जित परंपरेनुसार चालत आलेली आहे।